फंडिंग होत असल्याचा गंभीर आरोप भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केला आणि या विषयावरती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत चीनच्या पैशांवरती केंद्र सरकारविरोधात वातावरण निर्मिती केली जाते हा आरोप केला न्यूज क्लिक या पोर्टलला नवील रॉय सिंगम यांनी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे सक्तवसुली संचलनालयाच्या तपासात हे उघडकीस आलेलं आहे आणि या सिंगमचं चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनासोबत संबंध आहे असा भाजपाचा आरोप आहे कि राहुल जी की नकली मोहब्बत की दुकान में चीनी सामान ये साफ नजर आने लगा है चीन के प्रति प्यार ये दिखता था और भारत के खिलाफ दुष्प्रचार ये विदेशी जमीन पर भी और विदेशी न्यूज एजेंसियों के माध्यम से भी प्रोपगेंडा के तहत होता था एक एजेंडा था एंटी इंडिया ब्रेक इंडिया कैंपेन ये लोग चलाते थे